आय होप सगळे मस्त असतील आणि दिवाळी छानपैकी सर्वांनी एन्जॉय केली असेल आणि आपापल्या घरट्यांमध्ये परतले असतील आम्ही लवकर आलो आहे गावावरनं कारण यांचं ऑफिस परीचं स्कूल ऑलरेडी स्टार्ट झालेलं आहे मंडेपासनं पण बऱ्याच जणांना अजूनही वॅकेशन आहे कारण की खूप जणांना लेट चालू झालं आणि पण आम्हाला लवकर चालू झालं त्यामुळे लवकर स्कूल चालू झालं परीचं त्यामुळे आम्ही लवकर आलो आहे तर सगळ्यात पहिले मी सांगेल की आपल्या चॅनलचं नाव मी चेंज केलंय जेव्हापासून मी चॅनल स्टार्ट केलं होतं तेव्हापासून बऱ्याच जणांनी मला सजेस्ट केलं की चॅन चॅनलचं जे नाव आहे ते थोडं चेंज कर लांब आहे आणि थोडं सर्च करायला हार्ड जातं म्हणजे असं पटकन सर्च करता येत नाही म्हणून मी पण विचार केला की आपण नाव चेंज करूया आणि मस्त अशी नव्याने सुरुवात करूया मध्ये थोडासा मी ब्रेक घेतला होता व्हिडिओमध्ये कन्सिस्टन्सी नव्हती पण इथून पुढे मी व्हिडिओमध्ये कन्सिस्टन्सी ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि होम मेकिंग माझं जे रुटीन आहे ते केकचे ऑर्डर्स घेते तर केकचे व्हिडिओज मी छान छान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेलच तर तुम्ही माझ्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल मला पहिल्यांदा बघत असाल तर मी शिल्पा आहे माझ्या चॅनलवरती बरेच डेली रुटीनचे व्लॉग आणि केकचे आणि जे काही डी डी असेल ते होम मेकिंगचे आणि रुटीन व्लॉग मी अपलोड करत असते इथून पुढे कन्सिस् ठेवेल आणि छान छान ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल तर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला आजचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करते काही माझ्या जे हॅबिट्स आहे काही क्लिनिंग करायचं आहे ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते फुल डे जे काय असेल ते मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे तर चला सुरुवात करूया या इंटरेस्टिंग व्हिडिओला मला माझं काम चालू करण्याआधी न्यासाला एंगेज करायचं होतं सध्या ती स्कूलमध्ये जात नाहीये तिचं प्लास्टर काढून झाल्यानंतर लगेचच ती स्कूलमध्ये जाईल पण तोपर्यंत खूप टी व्हीज बघत बसल्यापेक्षा मी तिला असं काही ड्रॉईंग काढून देते आणि मग ती कलर फील करत बसते तर तेव्हाच मी बघितलंय की तिचा जो कलरचा बॉक्स आहे तो खराब झाला आहे आणि मुलं असं त्यामध्ये यूज करत राहिले तर कुठेतरी टाकून देतात आणि जेव्हा मग आपल्याला परत लागतं तर ते मिळत नाही म्हणून मी काय केलं आहे किचनमधला एक प्लास्टिकचा डब्बा घेतला आहे आणि त्यामध्ये तिचे सगळे स्केच पेन आणि क्रेऑन्स जे आहेत ते ऑर्गनाईज करून दिले आणि तिला सांगितलं जे लागते तुला ते घे आणि परत त्या मध्येच ठेव आणि जो कार्डबोर्डचा जो डब्बा होता क्रेऑनचा ते मी डस्टबिनमध्ये टाकून दिलाय तर बघा छानपैकी ऑर्गनाईज झालेला आहे आणि त्यावरती एक स्टिकर लावून तिचंच नाव टाकून दिलं कारण की नॅसा आणि परीचे जे आहे ते कलर्स वगैरे मी वेगळे ठेवते आणि नॅसाला हे स्कूलमधून बड्डेचे रिटर्न गिफ्ट्स मिळालेले आहे मसाला एंगेज करून मिळाली आहे किचनमध्ये तर दिवाळी आधी मायक्रोवेव्हचा भरपूर असा यूज झाला आहे पण मायक्रोवेव क्लीन करायचं राहून गेलं आहे त्यामुळे ते अजून अजून खराब होत गेलेलं आहे तर म्हटलं आज मायक्रोवेव्हची छान अशी डीप क्लिनिंग करावी मायक्रोवेव्ह भरपूर खराब झालेला आहे तुम्ही बघू शकता तर एक मायक्रोवेव्ह सेप बोल घेतली त्यामध्ये पाणी घेतलेलं आहे अर्धा निंबू पिळून घेतलं आहे मायक्रोवेवमध्ये एक मोड असतं डिओड्राईज स्टीम क्लिनिंग आणि डिस तर ते मोड मी स्टार्ट केलं आहे पाच मिनटासाठी मायक्रोवेव्ह स्टार्ट होतो स्टीम क्रिएट झाल्यामुळे नंतर मग आपल्याला मायक्रोवेव क्लीन करण्यासाठी ते थोडं इझी जातं तर पाच मिनटानंतर ती बोल मी बाहेर काढून घेतलेली आहे तर हे गरम लिंबूचं पाणी मी वेस्ट न करता छान केटल त्यांनी क्लीन करणार आहे तर ते पाणी मी केटलीमध्ये ओतून घेतलं आणि ते मी नंतर आ, क्लीन करेन मायक्रोवेव्हमधली ग्लास प्लेट मी बाहेर काढून घेतली थोडंसं केअरफुली हँडल करायचं जर हातातून सुटली आणि फुटली तर ती परत विकत घ्यायला गेलात तर खूप महाग मिळते त्यानंतर इथे मी मायक्रोवेव्ह छान क्लीन करायला घेतलं आहे एक स्क्रबर घेतलं त्यावरती आपलं डिशवॉश लिक्विड थोडंसं घेतलं आहे आणि छान स्क्रबरनी इझिली रिमूव्ह होतं सगळं इझिली क्लीन होतं जे स्पॉनचा पार्ट आहे आणि छान ग्लासचा जो पार्ट आहे मायक्रोवेव्हचा हो तर तो क्लीन करायचा आणि मायक्रोफायबरनी छान पुसून काढायचा आतली जी ग्लास प्लेट आणि रिंग असतं त्याच्या खालची तर ती सुद्धा इझिली क्लीन होते कारण की आपण आधी स्टीम क्रिएट करून घेतली होती आणि लिक्विड आणि स्क्रबरनी छान असं क्लीन झालेली तुम्हाला दिसत असेल तर ते मी साईडला ठेवलं आहे आणि जी इलेक्ट्रिक केटल आहे तर ती क्लीन करायला घेतलेली आहे पण ही क्लीन करताना एक काळजी घ्यायची खाली कॉईलचा जो पार्ट असतो त्यामध्ये पाणी गेलं नाही पाहिजे क्लीन करताना म्हणून जे बॉटलचं झाकण असतं तर ते मी व्यवस्थित फिक्स करून घेतलं आहे आणि एकदम परफेक्ट तिथे बसले तुम्ही बघू शकता आणि आता तुम्ही बिंदाच केटलीला व्यवस्थित क्लीन करून घेऊ शकता स्क्रबर आणि डिशवॉश लिक्विडनी बघा छानपैकी आतून बाहेरून क्लीन झालेली आहे मायक्रोवेव्हची जी ग्लास प्लेट आहे ती मस्त अशी पुसून घेतलेली आहे केटलीसुद्धा छान पुसून घ्यायची त्यानंतर जे आपण खाली बॉटलचं झाकण लावलं होतं तर ते काढून घ्यायचं व्यवस्थित लागलं तर त्यामध्ये पाणी जात नाही आणि अगदी छानपैकी आपण क्लीन करू शकतो तर ते त्याच्या जागेवर ठेवलेली आहे आणि मायक्रोवेव्हमधली जी रिंग आणि प्लेट आहे तीसुद्धा मी त्याच्या जागेवर ठेवले तर मायक्रोवेव्हच्या वरती मी जे आपले पिलो कवर्स असतात जे आपण यूज करत नाही तर त्यांनी छान कवर करून घेते जेणेकरून मायक्रोवेव्ह ती धूळ बसू नये आणि मॅक्रो जसाच्या तसा नवा दिसावा म्हणून आणि वरती थोडंसं डेकोरेट केलंय तर छान दिसावं म्हणून आपण कुठे गावी गेलो किंवा कुठे फिरायला गेलो आणि तिकडनं आल्यानंतर सगळ्यात जास्त टेन्शन असतं ते म्हणजे कपड्यांचं जाताना खूप छान वाटतं आपल्याला पॅकिंग करायला आणि तिकडून आल्यानंतर कपड्यांची अनपॅकिंग ते धुणं त्यानंतर ते घडी करणं प्रेसचे कपडे वेगळे काढणं ते प्रेस करणं हे खूप कंटाळवानं वाटतं पण ते जर आपण वेळोवेळी केलं नाही तर कपड्यांचा असा ढीग लागत जातो मागचे तीन दिवस झाले माझे रोजचे कपडे धुणं चालले पण मी काय केलं सगळ्या आधी माझं जे कपाट आहे ते ऑर्गनाईज करून घेतलं आणि मग रोजचे कपडे जे आहे ते व्यवस्थित घडी करून तेव्हाच्या तेव्हा मी ती कपाटामध्ये ठेवत गेले म्हणून माझ्या घरामध्ये पसारा झालेला नाहीये तर इथे बघा मस्त पैकी कपाट जे आहे ते ऑर्गनाईज झालेले आहे जवळपास साडेतीन वाजलेत आणि न्यासाला मी झोपवलंय तिच्यासोबत माझासुद्धा अर्धा तास थोडासा आराम झाला ती झोपेपर्यंत आणि ती झोपल्यानंतर माझा जो वेळ असतो तो माझा मी टाईम असतो तर मी माझ्यासाठी काहीतरी करते मग त्यामध्ये एखादं मी बुक रीड करते किंवा मग एखादं डी आय वाय किंवा काही डेकोरेटिव्ह बनवायचं असेल तर ते बनवायचा सुद्धा मी प्रयत्न करते तर रिसेंटली आम्ही जेव्हा नाशिकला गेलो होतो तेव्हा मी एका माझ्या फ्रेंडकडे गेले होते आणि ती ना खूप छान असं आर्ट करते तर तिच्या घरामध्ये सगळीकडे इतकं सुंदर 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 ते आर्ट लावलेलं होतं तर मी तिला थोडंसं त्याच्याबद्दल विचारपूस केली आणि घरी आल्यावर ठरवलं की चला आपण सुद्धा ट्राय करूया पण त्याच्यासाठी जे एम डी एफ बोर्ड लागतं तर ते विकत घेण्यासाठी गेलो तर आपण एक एम डी एफ बोर्ड जवळपास साठ सत्तर किंवा नव्वद रुपयापर्यंत मिळतं छोट्या साईजचं सा। तर मी विचार केला आपली सुरुवातच आहे तर त्यामध्ये इन्व्हेस्ट केल्यापेक्षा मी केकचा बोर्ड घेतला आहे जो फक्त दहा रुपयाला मिळतो आणि त्यावरती बनवायला सुरुवात केलेली आहे आणि पहिल्याच प्रयत्नात मला असं वाटते त्यावरती माझी फिनिशिंग खूप छान आलेली आहे यावरती मिरर वगैरे लागल्यानंतर खूप सुंदर दिसेल त्याचा पूर्ण व्हिडिओ मी नंतर शेअर करेलच परिस्कूलमधनं आली आमचं चहा दूध वगैरे सगळं झालेलं आहे आणि आज रात्रीच्या जेवणामध्ये मी बनवते दालपाटी तर त्यासाठी पाच प्रकारच्या डाळी घेतल्या तुरीची चण्याची मसूर मूग आणि उर्द्याची आणि व्यवस्थित स्वच्छ धुवून मी ही भिजत घातलेली आहे आणि तोपर्यंत संध्याकाळची देवपूजा करायला घेतलेली आहे आणि संध्याकाळची देवपूजा केली की एक छान असं प्रसन्न मन वाटतं डाळ छान अर्धा तास भिजलेली आहे आणि आता ही मी कुकरमध्ये शिजवायला घालते आहे तर व्यवस्थित स्वच्छ धुवून भिजत घातलेली आहे त्यामध्ये एक ग्लास मी पाणी ॲड केलेली आहे थोडंसं हळद थोडंसं हिंग आणि थोडंसं अगदी चार पाच थेंब मी तेलाचे यामध्ये घालत आहे आणि व्यवस्थित मिडियम गॅसवरती आपल्याला याच्या दोन सिट्ट्या आणि मंद गॅसवरती एक सिट्टी करून घ्यायची जेणेकरून डाळ आपली छान अशी शिजली पाहिजे डाळ शिजेपर्यंत इथे मी पाटीचं पीठ मळायला घेतलं आहे तर दोन वाटी गव्हाचं पीठ त्यामध्ये दोन चमचे बारीक रवा जो असतो तर तो ॲड केला आहे चवीनुसार मीठ थोडासा ओवा आपल्याला हातावरती क्रश करून घ्यायचं आहे त्याचा जो, जो फ्रॅग्रन्स असतो त्यामुळे तो, तो रिलीज होतो आणि मग बाटी खूप छान लागते दोन चमचे तूप ॲड करत आहे आणि यामध्ये तुम्ही बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडरसुद्धा ॲड करू शकता पण मी कधीच घालत नाही तुपामुळे छान आपल्या बाटी ज्या आहे खुसखुशीत होतात तरी सुद्धा तुम्हाला घालायचं असेल तर अगदी चिमूटभर यामध्ये सोडा तुम्ही ऍड करू शकता तूप व्यवस्थित आपल्या पिठाला तोळून घ्यायचं आहे पूर्ण पिठाला ते लागलं पाहिजे त्यानंतर हळूहळू पाणी ॲड करून खूप कडक पण नाही किंवा खूप मऊ पण नाही असं पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं पीठ मळून झालेलं आहे हे आता दहा ते पंधरा मिनटासाठी साईडला आपल्याला छान ठेवायचं आहे रेस्ट करण्यासाठी आणि त्यानंतर आपण बाटी बनवायला घेऊ आणि ते रेस्ट होईपर्यंत इथे मी जे डाळ बनवायची आहे आपल्याला त्यासाठी मी कांदा टोमॅटो लसूण आणि अद्रक चिरून घेतला आहे छान बारीक फोडणी देण्याआधी मी इथे बाटी बनवून घेते तर मी मायक्रोवेवमध्ये बनवत आहे तुम्ही गॅसवरती म्हणजे कढईमध्ये जसं आपण केक बेक करतो तर तशा पद्धतीने सुद्धा करू शकता किंवा तुम्ही आपेचं जे पॅन असतं तर त्यामध्ये सुद्धा करू शकता मंद गॅसवरती झाकून झाकून आलटून पलटून केलं की त्यामध्ये सुद्धा खूप छान होते तर मी मध्ये बनवते तर वन एटी डिग्रीवरती दहा मिनिटासाठी मी मायक्रोवेव्ह जो आहे तो प्रिहीट करून घेतला आहे छान अशा बाटी गोळे गोळे करून घेतल्या त्यामध्ये थोडंसं डिस्टन्स ठेवायचा कारण की ते फुलतात तर दहा मिनटासाठी परत कन्व्हेक्शन मोडला मी आ, बेक करायला ठेवते आहे आणि मायक्रोवेव्ह तुम्ही बघू शकता की ते क्लीन आहे असं क्रिस्टल क्लिअर दिसतंय त्यामध्ये सगळं डाळ छान शिजलेली आहे ती मी रवीने घोटून घेते पण जसं आपण वरण भातासोबत जसं वरण करतो एकदम घोटलेलं तर तसं हे वरण घोटायचं नाही आहे थोडं थोडं त्याच्यामध्ये डाळ जी आहे ती दिसली पाहिजे तरच ही डाळ जी आहे ती खूप मस्त होते टेस्टी होते तर ही डाळ तुम्ही पूर्ण तुपामध्ये करू शकता दालबाटी हा जो मेनू आहे हा राजस्थानी आहे आणि तिकडे तुपाचा वापर जास्त असतो पण इथे मी तेल घेतलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी हिंग स्लीट केलेली हिरवी मिरची एक लाल मिरची अशीच हाताने तोडून घेतलेली आहे त्यानंतर ते परतून की त्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा ऍड केलेला आहे कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण आणि अद्रक ऍड केलेला आहे छान परतून घ्यायचं आहे लसूण आणि अद्रकचा कच्चा स्मेल गेला पाहिजे नाहीतर डाळ छान लागत नाही त्यानंतर इथे मी एक बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा ऍड करून घेतलेला आहे सोबतच मसाले म्हणजेच मिरची पावडर हळद धनिया पावडर आणि चवीनुसार मीठ बस एवढंच यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा मी ॲड केली आणि टोमॅटो छान असे मऊ द्यायचे तर इकडे बघा आपल्याला बाटीसुद्धा आपल्याला मध्ये मध्ये चेक करायचं आहे तर दहा मिनटं झालेले आहे आणि बाटी एका साईडनी छान झालेलं आहे त्याला वरतून ना तुपाने थोडंसं ग्रीस करायचं आहे आणि त्याला टर्न करून घ्यायचं आहे आणि परत एकदा आपल्याला मायक्रोवेव्हमध्ये दहा मिनटासाठी कन्व्हेक्शन मोडला बेक करून घ्यायचं आहे वन एटी डिग्रीवरती तर तूप लावल्यामुळे ना बाटी छान अशा गोल्डन कलरच्या होतात टोमॅटो छानपैकी शिजलेले आहे आणि आता यामध्ये मी डाळ ॲड करते है, तर ही पंचमेल डाळ आहे पाच प्रकारच्या डाळी ॲड करून मी छान शिजवून घेतलेले आहे आणि यामध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मी पाणी ॲड करते डाळी कुठलीही फोडणीची असेल तर मला खूप अशी पातळ कन्सिस्टन्सी नाही आवडत म्हणून मी मिडियम कन्सिस्टन्सीची ठेवते तर अर्धा ग्लास मी ज्यात पाणी ॲड केलं आहे आणि याला छानपैकी एक दोन उकळी करून घ्यायची आहे तर इथे बघू शकता मस्त डाळीला उकळी आलेली आहे तर मी फोडणी न देता तुपामध्ये वरून एक चमचा याच्यामध्ये तूप ॲड केलेलं आहे त्याचा फ्लेवर खूप हो ला छान लागतो आणि मस्त अशी कोथिंबीर तर तुम्ही बघू शकता इतकी टेस्टी झाली होती बाटी सुद्धा रेडी झालेल्या आहे आणि तुम्ही बाटीला बघू शकता भरपूर क्रॅक्स केलेले आहेत म्हणजेच आपल्या बाटी व्यवस्थित बेक झाल्या आतून सुद्धा तुम्ही बघू शकता छान असे बेक झालेले आहे आणि दोन बाटीचे मी चुरमा बनवणार आहे कारण की दालबाटी केली तर त्याबरोबर चुरमा तर पाहिजेच तर आधीच मी थोडासा गूळ घेतला होता मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन बाटी तोडून घेतला आणि त्यामध्ये थोडंसं तूप ॲड केलं मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर इथे आपला चुरमा रेडी आहे ताट मी ऑलरेडीच वाढून ठेवलेलं होतं तर मस्त अशी डाळ पाटी त्याबरोबर मी जिरा राईस केलेला आहे मिरची थोडीशी फ्राय करून घेतलेली आहे आणि चुरमा सोबत सलाद तर मस्त असा दालबाटी चुरमाचा बेत आहे आणि खूप मस्त वाटतो एखाद्या वेळी रोजच्या रोज भाजी चपाती खाल्ल्यापेक्षा हा मेनू जर वेगळा काहीतरी करून बघितला ना घरातले सगळे आवडीने खातील तर रोजच्या रोज भाजी चपाती न करता एखाद्या वेळी हा मेनू नक्की ट्राय करून बघा घरात पसरलेल्या सुगंधामुळे सर्वांना भूक लागली आहे तर तुम्ही सुद्धा या जेवायला आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा त्यामुळे मला मोटिवेशन मिळेल अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब सुद्धा करा मी भेटेल तुम्हाला अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय